सरिता सरिता का वो क्या और गेगो सरिता रातच्या जेवणाचा काय गो भात लावतो हा लावलाय की झाला पांडू बोलवून दे ते का नाहीतर तो तसंच उपाशी राहतो आता काय गेलो हा मग अशी घरातच होतो मग आता काय गेलो कोण पांडू का वर येतो मग त्या का सांग खाई जाऊ नको मी समजवते ते का पण आजी अगं सुषमा पांडूला शोधायला गेलीय ती अजून आली नाहीये जाऊ दे खायता आपल्यात काय करूचा हा आपल्याला काय करायचंय म्हणजे ती आपल्याच घरात राहते ना पण त्या घरातून गेला तर पिढा जाय तुम्ही जाणार नसाल तर मी जाते काय गरज नाही ते का येऊचा असतात तर येत ता तू जायचा नाही ठीक आहे तुम्ही म्हणत असाल तर नाही जाणार मी पण तिला जर काही झालं तर गावातले लोक काय म्हणतील नायकांच्या घरात राहणारी मुलगी आणि नायकांनी तिला एकटीलाच बाहेर कसं जाऊ दिलं तुम्हालाच काळजी असते ना लोक काय म्हणतील मग उद्या जर काही भलत असेल तर झालं तर गावकऱ्यांची तोंड तुम्ही कशी बंद करणार आहात म्हणून म्हटलं मी जाऊन येते थांबा तुम्ही नको जाऊ मी नाताक सांगते नाता नाता हे काय रेवलो नाता इलय एकदा आवाज येऊ काय होता तुका काम करत होते मी सगळं राहू दे बाजू ते सुसल्या पांडू शोधू केला अजून इला नाही जाते का घेऊन ये वय आई काय ग अशी एकटीच काय बसली आहेस अरे सगळी आपापली कामा करतो सरिता विचारलंय काय मदत करू काय तर ता म्हणाला नको मी करतोय सगळा खरंच तिचं कौतुक केलं पाहिजे नाही नाही म्हणते बडबड पण करते पण सगळ्यांचं सगळं मनापासून करते वय रे बाबा तो आणि फटकळा पण स्वभाव काय औषध काय चला आपण काय करू शकणार आहोत पण सरिता ना खंबीर हा काय झालाय तरी दत्ता वांगडा असता आता आपल्या घरातलाच बघ ना इतका सगळा चालला हा पण खचत नाही आजारपणात सुद्धा सगळे इधी केल्या खरंय पण माधवा आपल्या घरातली पीडा हयच हा सुशल्या बांगड्या मागितल्या ना हो मी देत आहे ते का बांगडे माझा जीव गेला तरी चालात पण ते काही एक देवचाय नाही मी त्या या घरातीला तेवढाच लय झाला नमस्कार वहिनी येऊ का या ना काका या बाकी सगळं व्यवस्थित ना हो ठीक काका तुम्ही चहा पाणी घ्यालच ना अरे नको नको मी आत्ताच घेऊन आलो आहो बहिणी कशा आहात आलं आलं लक्षात तुमचा राग अजून गेलेला नाही आणि जाणारही नाही पण बहिणी आपण कशासाठी भांडतो
एका जमिनीच्या तुकड्यासाठी? सोडून दे ना ते, शेवटी माझं काय तुमचं काय, काहीच राहणार नाही. मग सोडून देवा ती जमीन, किती हात धुवून मागे लागलास. मी पण तेच म्हणतो, सोडून दे ना तुम्ही ती जमीन. एवढ्याशा जमिनीनं तुमचं काय होणार आहे? माझ्याकडे अण्णांची आठवण तरी राहील. मी सांगेन लोकांना, अण्णा नायकांनी ही जमीन मला दिली होती. शेवटी नाव कोणाचं होणार आहे? तुमचं. शेवटी माझं काय तुमचं काय, मी या घरातलाच आहे ना. किती येईलस मला भेटायला? आज काय काम नाय? काम कधी संपतात का वहिनी? पण म्हणून आपल्या माणसांकडे दुर्लक्ष होणं बरं नाही. अरे दत्ता, शेतात ना आलास? मग आता खायसून येणार? बरं झालं आलास, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला कल्पना आहे माझ्याशी बोलण्यात तुला रस नाही, पण तुमच्याच भल्याच्या चार गोष्टी झाल्या तर बरं नाही का होणार? म्हणजे तुमच्या घरात काय चाललंय हे सगळ्या गावाला माहिती आहे, पण हे थांबू शकतं ना? या सुषमाला घरातून बाहेर काढा. होय, लग्न लावून द्या तिचं. ती या घरातून बाहेर पडली की प्रॉपर्टीतले सगळे वाद मिटतील आणि सगळं पूर्वीसारखं होईल असं मला वाटतं. आता काय ते तुम्ही बघा. माका पण पटता, एका लवकरात लवकर घरातून बाहेर काढू खाया. काय रे अभिराम, तुला काय वाटतं? कशाबद्दल? अरे हे सगळं सुषमा आल्यापासून घरात होते, मग तिला बाहेर काढायला नको का? सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, तुझं लग्न पण करायचं आहे ना. लवकर बघ काय ते, नाहीतर नार्वेकर आपल्या मुलीचं लग्न भलतेशी. एक मिनिट, मी माझ्या कोणत्याही बाबतीत बोलू नका. झालं, जे आपल्या माणसाच्या भल्याचं बघायला जावं तर ते सुद्धा नाही. इलाज तुम्ही तुमचीच वाट बघत होते. बघताच काय तुमच्या चाव्यवहार नार्वेकरांकडे विसरलास होतास. लक्षात ठेवा, माझ्या वाट्यात जाऊ नको. सांगितले ते लक्षात हा ना? पण त्या तावडीत सापडू भया. त्याका तावडीत कसा पकडायचा ता तू बघ, पण लवकर काढून टाक त्याका. परत ह्या घरात माका त्या दिसू नको.